सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँग तयार झाली असून या कोयता गँगचं धाडस आता वाढल्याचं पाहायला मिळत आहे. याच कोयता गँगने तरुणावर कोयताना हल्ला केल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. दुचाकीला कट मारण्यावरून विचारणा करणाऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्याला जखमी करण्याची घटना बुधवारी वालचंद कॉलेज समोर सायंकाळी 7:30 सुमारास घडली. याबाबत ओंकार संजय सिंग राजपूत वय वर्ष 25 राहणार सिद्धरामेश्वर नगर याच्या तक्रारीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील फिर्यादी ओंकार संजय सिंग राजपूत यांनी फिर्यादीत म्हटले आहे की तो बुधवारी सायंकाळी 7:30 सुमारास वालचंद कॉलेज समोरील रस्त्यावरून दुचाकीवरून जात होता. त्यावेळी आरोपीने फिर्यादीच्या मोटरसायकलीस कट मारला. याबद्दल विचारणा करताना अनिल शिंदे याने शिव्या देऊन त्याचा जाब विचारणाऱ्या ओंकार यास अनिल शिंदे यांनी शिवीगाळ करून कोयत्याने त्याच्यावर हल्ला चढविला. त्याच्या जोडीला असलेल्या दादा भोसले व सागर बेळमकर यांनी लाथाबुक्याने मारहाण करून जखमी केले. जाताना तिघांनी ठार मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास हवालदार जाधव करीत असल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर शहरात मागील काही दिवसांपासून कोयता गँगचा धुमाकूळ सुरूच असून वाहने चालवण्याच्या कारणाने अथवा बाईक रेसच्या कारणाने कोयता गँग एकमेकांवर हल्ला करत असल्याचं समोर आलं आहे.